आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे. थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे. आत्ताची मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात. काल चांदवड तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याचे व्हिडिओ काही सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. त्यामध्ये द्राक्षबागेतून वाहणारं मोठ्या प्रमाणात पाणी आणि त्यामध्ये अडकलेली मोटरसायकल असा काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. परंतु प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने त्या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर तो ती व्हायरल झाला आणि तो वाऱ्यासारखा पसरला आणि त्यामुळे एक संभ्रम निर्माण झाल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे. या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे चांदवड प्रतिनिधी वैभव बंबर थेट आपल्यासोबत कॉललाईनवरून जोडले जात आहेत. बोला वैभवजी, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या संदर्भात काय सविस्तर माहिती मिळते? नक्कीच विचार सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती व्हिडिओ आपल्यापर्यंत कालच आलेली होती, परंतु स्थानिक नागरिकांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं आणि ती आसरखेडे गावातील नाहीच, दुसरीकडील कुठेतरी ती व्हिडिओ आहे आणि ती व्हिडिओ कुणीतरी इतर व्हिडिओसोबत पोस्ट करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने फक्त चांदवडच नाही तर संपूर्ण जिल्हाभरात ती व्हिडिओ लोकांनी स्टेटसला ठेवली आहे. पाऊस झाला आहे, नक्कीच पाऊस झालेला आहे, परंतु इतकाही पाऊस झाला नाही जितका त्या व्हिडिओमध्ये दिसतोय. विशाल सर धन्यवाद वैभवजी माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सत्यता पडताळूनच बातमी लावत असते, त्यामुळे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवरती विश्वासार्हता प्रेक्षकांची वाढत चाललेली आहे. हा देखील व्हिडिओ कालच प्रबंधभूमीच्या हाती आलेला होता, परंतु ती व्हिडिओ लगेच पब्लिश न करता प्रकाशित न करता त्याची संपूर्ण शहानिशा केल्यानंतर आता समोर आलेला आहे. याच प्रकारे महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या घडामोडी बघण्यासाठी प्रबंधभूमीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.